वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चैनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज आपण मिसेलनेस एक्सरसाइज 1 मधला 9th आणि 10th क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 8 पर्यंतचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केले। जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही सपना होम स्कूलिंग चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही 8 स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचे प्लेलिस्ट चेक करू शकता। आता इथे 9th क्वेश्चन काय, ड्रॉ ट्रायंगल एबीसी सच दॅट लाईन बीसी इज 5.5 सेंटीमीटर, अँगल एबीसी इज 90 डिग्री, लाईन एबी इज 4 सेंटीमीटर, शो द ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल। एक रफ डायग्राम काढलेला छोटासा बघा। बीसी जर 5.5 सेंटीमीटर असेल आणि एबी जर 4 सेंटीमीटर असेल आणि अँगल बी जर 90 डिग्री असेल, तर अशा प्रकारे ट्रायंगल तयार होईल। आपण आता फेअर ट्रायंगल काढूया आणि मग त्याचा ऑर्थो सेंटर पण काढूया। आता इथे 5.5 सेंटीमीटर, ओके, 5.5 सेंटीमीटर। आता 90 डिग्रीचा अँगल काढायचा बी मध्ये। पॉइंट बी मधून मी 90 डिग्री वरती एक डॉट दिलेला आहे आणि हा स्केलच्या हेल्पने कंटिन्यू केलेला आहे। ओके, हा अँगल किती झाला 90 डिग्री। ओके, आता 4 सेंटीमीटर वरती आपल्याला पॉइंट ए घ्यायचा आहे। मग मी स्केलमध्ये मेजरमेंट घेतो 4 सेंटीमीटर। आपण डायरेक्टली स्केलने पण घेऊ शकतो पण तसं चालत नाही, आपल्याला आर्क घ्यावा लागतो ना, म्हणून मग आपण असं घ्यायचं आणि इथे एक आर्क काढायचा 4 सेंटीमीटर वरती। आणि हा जो आर्क आलेला आहे ना 4 सेंटीमीटरचा डॉट, हा आहे ए। हा ए आणि सी पॉइंट आपण कनेक्ट करायचा। आपला ट्रायंगल तयार झालेला आहे 4 सेंटीमीटर। ओके, आता आपल्याला काय करायचं, ऑर्थो सेंटर काढायचं आहे। तर ऑर्थो सेंटर काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तर प्रत्येक जो आपला पॉइंट आहे ना ए बी आणि सी याच्यातून अपोजिट लाईनवरती आपल्याला काय करायचं आहे, 90 डिग्रीचं पपेंडिक्युलर काढायचं आहे। आता इथे जेव्हा मी ए पॉइंटमधून पपेंडिक्युलर काढायला जातो ना, आता हा ए पॉइंट आहे, मला याच्यातून पपेंडिक्युलर काढायचं आहे अपोजिट लाईनवरती, म्हणजे लाईन बी सी वरती। तर माझ्या लक्षात येतं की मी जेव्हा पॉईंट ए वरती येतो आणि पपेंडिक्युलर घेतो तर हा कुठे मिळतो, मला बी मध्येच मिळतो। सेम वे जेव्हा मला सी मधून काढायचा आहे ना, तेव्हा तो कुठे मिळतो, मला पॉईंट बी वरतीच मिळतो। आणि जेव्हा एसी लाईन वरती परपेंडिक्युलर करतो ना पॉईंट बी मधून, तो मला काढता येतो। तर मी इथे येतो बघा, हा बी पॉईंट आहे, ह्याच्यातून मी एसी वरती परपेंडिक्युलर काढणार आहे आता। ओके, हा भेटला 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर। पण आपल्या लक्षात एक आलं का की एबी वरती परपेंडिक्युलर कोण आहे, तर बीसी, आणि बीसी वर परपेंडिक्युलर कोण आहे, एबी। आता हे जे परपेंडिक्युलर काढलेले आहेत आम्हाला अल्टिट्यूड, हे कुठे सेंटरमध्ये येतात, तर जी एबी लाईन आहे, बीसी लाईन आहे आणि ही जी आता आपण हिला नाव दिया पी, तर पी बी लाईन आहे, ही कुठे कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, तर बी पॉईंटमध्ये, म्हणजे यांचा अर्थो सेंटर कोण आहे, तर बी आहे। ओके, तर आपण आता आपली स्टेटमेंट लिहूया। आम्हाला आन्सर लिहिलं, ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स कंटेनिंग राईट अँगल। बघा, जो व्हर्टेक्स आहे हा पॉईंट बी आहे ना, इथे आपला राईट अँगल होतो की नाही, तोच ह्याचा ऑर्थो सेंटर आहे। ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, क्वेश्चन 10। क्वेश्चन 10 काय इथे, आयडेंटिफाय द व्हेरिएशन अँड सॉल्व इट टेक्स 5 आवर्स टू ट्रॅव्हल फ्रॉम वन टाउन टू द अदर इफ स्पीड ऑफ द बस इज 48 किलोमीटर पर आवर। आता सेकंड स्टेटमेंट, इफ द स्पीड ऑफ द बस इज रिड्यूस बाय 8 किलोमीटर पर आवर, हाऊ मच टाइम विल इट टेक फॉर द सेम ट्रॅव्हल। आता इथे बघा, समजा एक टाउन आहे आणि सेकंड टाउन आहे। ओके, ह्याच्यामध्ये एक डिस्टन्स आहे आणि तो ट्रॅव्हल करण्यासाठी जो स्पीड घेतलाय कारचा तो किती आहे, 48 किलोमीटर आर आहे। तर किती टाइम लागतो, 5 आवर्स। ओके, आणि सेकंड स्टेटमेंट काय आहे, जर तो स्पीड आपण रिड्यूस केला 8 किलोमीटर पर आर ने, म्हणजे आपण किती केला तो स्पीड, तो स्पीड केला आपण 40। बघा, 48 मायनस 8 किती होतात, 40 किलोमीटर पर आवर। ओके, तर टाइम किती लागणार आहे, क्वेश्चन मार्क, तो आपल्याला माहित नाही, तो आपल्याला काढायचा आहे। ओके, तर आपल्याला इथे कळलं की जर स्पीड इन्क्रीज झाला तर टाइम कमी होणार आहे, आणि जर स्पीड रिड्यूस केला तर टाइम वाढणार आहे, म्हणजे एक
कंडिशन जर वाढवली तर दुसरी कमी होते, एक कमी केली तर दुसरी वाढते. एक इन्क्रीज केल्यानंतर दुसरी रिड्यूस होणार ना, म्हणजे इथे कोणते व्हेरिएशन आहे, इथे इन्वर्स व्हेरिएशन आहे. ओके, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये दोन्ही कंडिशन ग्रो होतात किंवा दोन्ही रिड्यूस होतं, इथे एक वाढली की एक कमी होते, याचा अर्थ आहे इन्वर्स व्हेरिएशन. त्याचा अर्थ हे इन्वर्स व्हेरिएशनचं सम आहे, आपण हे सॉल्व्ह करूयात. इथे आपण आपलं एक्सप्लेनेशन बघा, दिस इज एक्झाम्पल. Inverse variation, because if we if we decrease the speed of the bus, then the time increases to cover the certain distance. Suppose let S for speed and T for time. ओके, दोन अल्फाबेट घेतले आपण, एस अँड टी, एस फॉर स्पीड अँड टी फॉर टाइम. तर यांचं रिलेशन कसं असणार आहे बघा, एस इनवर्सली रिलेटेड टू द टाइम. ओके, डायरेक्ट असेल तर काय, एस अल्फा टी लिहिलं असतं, तिथे एस अल्फा वन अपॉन टी लिहिलं आपण. ओके, चलो इन्वर्स व्हेरिएशन मध्ये एस इज इक्वल टू के अपॉन टी असतं, वेअर के इज अ कॉन्स्टंट. ओके, देअरफॉर एस इंटू टू इज इक्वल टू के. आता फर्स्ट कंडिशन माहिती आहे आपल्याला, जर स्पीड 48 असेल तर टाइम किती आहे, ओके 5 आवर्स. मग आपण इथे हे लिहून टाकूया, 48 इंटू 5 इज इक्वल टू के. म्हणजे के ची व्हॅल्यू किती येणार आहे, 48 इंटू 5 240. तर 240 काय झालं, याला म्हणणार आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ही के ची व्हॅल्यू आहे ना, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. नाव स्पीड रिड्यूस टू स्पीड रिड्यूस बाय 8 किलोमीटर पर आवर, म्हणजे काय होणार, 48 मधून किती मायनस केले, 8 इज इक्वल टू किती, 40. ओके, म्हणजेच काय, एस इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर. आणि टी किती आहे, टी आपल्याला क्वेश्चन मार्क आहे, टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण हे व्हॅल्यू आपण टाकू, काय एस इंटू टी इज इक्वल टू 240. के ची व्हॅल्यू आपण टाकली 240. मग एस किती आहे आपला, 40 इंटू टी इज इक्वल टू 240. मग टी इज इक्वल टू किती होतात, 240 अपॉन 40. ओके, हे आन्सर किती येतं, 240 अपॉन 40, 6. हे सॉल्व्ह केलं, 0 0 कट झाले, 4 6 24. मग आपण लिहायचो, देअर फॉर दिस इज इनवर्स व्हेरिएशन and time taken by bus is 6 hours. ओके मित्रांनो, आता इथून पुढचे जे सम्स आहेत ना, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दाखवतो, कारण व्हिडिओची लेंथ इन्क्रीज होत चाललेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.